भाजपने आज त्यांचं उमेदवार जाहीर केलेला आहे आणि आताच असे चर्चा सुरू झाल्या आहेत की रासक्रु धनंदेकर असे लढत रंगणार म्हणून, तर याकडे कसं राहुल कैलासवासी मुक्तताई टिळक यांच्या निधनाने हा निवडणुकीचा कार्यक्रम चालू झालेला आहे. आज भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जाहीर झालेला आहे असं आपल्या वर्तमानपत्रातनं किंवा मीडियामधनं मी ऐकतोय. खरं तर ह्या निवडणुकीमध्ये टिळक घराणा मोठा अन्याय झालाय आणि धनाचं काम जे भारतीय जनता पार्टीमध्ये चाललंय त्याचा उमेदवार आज हा जाहीर झालेला आहे. तसं पाहिलं तर ही निवडणूक ही महाविकास आघाडी हे लढवणार आहे, तीन पक्ष एकत्र आहेत. आज जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चाललेलं कुरघोडीचं राजकारण आहे ही सर्व जनता बघते. उभ्या महाराष्ट्रामध्ये आज आघाडीचे उमेदवार आघाडीच्या मागे मतदार उभा राहिलेला आपल्याला दिसतोय. तीच पोटनिवडणूक आज कसबामध्ये होणार आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या मागे ही जनता राहणार आहे अशी मला पूर्णपणे खात्री आहे. सर, अधिकृत घोषणा अजून झाली नाहीये, तेच कार्यकर्त्यांनी जल्लोष चालू केला आहे त्यामध्ये. हा जल्लोष महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आहे, हा जनतेचा जल्लोष आहे. जो महाविकास आघाडीचा उमेदवार होईल हा जल्लोष त्यांच्या मागे उभा राहील. आज ह्या ठिकाणी विविध पक्षाचे लोक, माझा मित्रपरिवार आणि पुण्यातील मतदार हा मला येऊन भेटतोय. आज अधिकृत घोषणा आमच्या पक्षाची झाली नाही, ज्यावेळेला ज्याची होईल त्याच्यासाठी आम्ही सर्वजण काम करतो. महाविकास आघाडीमध्ये काही तरी हे चालू आहे, म्हणजे भांडण चालू आहे किंवा प्रत्येक गोष्ट प्रत्येक उमेदवार उमेदवारी मागत आहे पक्ष असं चर्चा सुरू आहे. आज बघितलं असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये बी वाद चालूच आहेत, त्यांच्याकडे वाद चालू नाहीत. म्हणजे त्यांच्याकडे मी मागणारी बरीच लोक होते, त्यांचे वाद चालू आहेत. आम्ही तर आघाडीचे वेगवेगळ्या पक्षाचे, त्यांचे एक पक्ष असून बी वाद आहेत. आम्ही तीन पक्ष आपली पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि तो त्यांचा अधिकार आहे. जरी उद्या शिवसेनेला वाढ गेला तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहे, राष्ट्रवादीला गेला तरी लढणार आहे आणि काँग्रेस अर्थात आम्ही लढणार आहे, पण आम्ही एकत्र लढणार आहे. फक्त ही भांडणं कुठपर्यंत असतात, तिकीट मिळेपर्यंत, उमेदवारी जाहीर होईपर्यंत.